ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आमदार कैलास पाटील हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत विजयानंतर ओमराजे आणि कैलास पाटील शरद पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत महाराष्ट्रात जे मागच्या अडीच वर्षापूर्वीचं राजकारण झालं लोकशाही मार्गाने तयार झालेले पक्ष फोडणं पक्षाचं चिन्ह ज्यांनी स्थापन केला पक्ष त्यांचाच ना पक्ष नाही म्हणणं पक्षाचं चिन्ह हिरावून घेणं जनतेला ग्रहित धरून राजकारण करणं मला वाटतं ह्याला दिलेली सनसनी चपरा काय आहे लोकसभेचा निकाल म्हणजे आणि महाविकास आघाडी जेव्हा तयार झाली त्याच्यानंतर लोकसभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सगळ्या नेते मंडळींनी जी प्रचाराची धुरा त्या ठिकाणी स्वतःच्या खांद्यावर घेतली आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी तर पूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पिंजून काढला पवारसाहेबांनीसुद्धा वयाच्या पंच्याऐंशी वर्षी आपल्या भूमिकेवर ठाम राहून संघर्ष कशा पद्धतीनं केला जाऊ शकतो ह्याचं उदाहरण पूर्ण देशाला त्या ठिकाणी द्यायचं काम केलं आणि मला वाटतंय त्यांनी ते, माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुळजापूर या ठिकाणी सभा घेतली होती आणि आज एक ऋणनिर्देश त्यांचं आभार व्यक्त करावे त्याचबरोबर त्यांच्याकडनं प्रेरणा घ्यावी ह्या भूमिकेतनं आम्ही पवारसाहेबांना भेटायला आलो होतो आशीर्वाद घेण्यासाठी आणि साहेबांचा आज सुद्धा जो उत्साह दिसतोय साहेबांनी सांगितलं की ठीक आहे तर लोकसभा झाल्यात आपल्याला विधानसभेच्या माध्यमातून राज्यसुद्धा त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे लढून राज्यातनं सुद्धा ज्या पद्धतीचं राजकारण करणारी ही मंडळ आहेत त्यांना घरी बसवल्याशिवाय स्वस्त राहायचं नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट